विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण तीन श्लोक तर आपण बघितले, चौथा श्लोक आपण अभ्यासूया. अद्ययावत ही ज्ञानाय वृत्तपत्रम पठेस्तदा सर्वविध सुविद्यार्थम वाचनम उपकारकम. आता याची संधी बघूया आपण. अद्ययावत धीही, धीही म्हणजे अद्ययावत अधिक ही अशी संधी होते. ज्ञानाय वृत्तपत्रम पठेत त्याचा पाय तोडलेला अधिक सदा सर्व विध सुविद्यार्थम सर्व विध अधिक सुविद्यार्थम वाचनम मचा पाय तोडलेला अधिक उपकारकम ही इथं आपली संधी होते. बघूया अद्ययावत अधिक ही. आता ही हे अव्यय आलं. हिचा अर्थ होतो खरोखर आणि हिचा अर्थ होतो कारण, असे दोन अर्थ याचे होतात. विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रम पठेस्तदा नेहमी वृत्तपत्राचं वाचन करावं, कारण त्यामुळे अद्ययावत हिचा अर्थ झाला इथं कारण. कारण त्यामुळे अद्ययावत ज्ञान त्या व्यक्तीला प्राप्त होतो. बघा आपल्याकडे दैनंदिन पेपर येत असतो, दिव्य मराठी असो, सकाळ असो, लोकमत असो, कुठलाही पेपर असो, प्रत्येकाला घरातल्या प्रत्येक सदस्याला पेपरामधला कुठला तरी एक कोपरा एक आवडीचं असतो. कोणाला स्पोर्ट्स आवडतं, कोणाला राशी भविष्य आवडतं, आजच्या तुमच्या मुलांना काय तर ते फिल्म इंडस्ट्रीमधल्या त्या लोकांच्या नवीन घडामोडी आवडतात, पण ते एक ज्ञानाचा एक तो भाग झाला. म्हणजे अद्ययावत ज्ञानासाठी काय आहे सर्वाधिक महत्वाचं? आता वाचायला सांगितलेलं आहे, हे वाचा ते वाचा, पण नेमकं काय वाचायचं? तर रोजच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी रोज नियमित तुम्ही वृत्तपत्र जरी वाचलं तरी तुमचं ज्ञान हे अद्ययावत राहू शकतं. सर्वविध सुविद्यार्थम सगळ्या प्रकारच्या विद्येचं ज्ञान मिळवण्यासाठी वाचनम उपकारकम, वाचनासारखं दुसरं साधन नाही. सर्व प्रकारची विद्या मिळवायची आहे, सर्व प्रकारचं ज्ञान मिळवायचं आहे, तर वाचनासारखं कुठलंही उपकारक असं साधन नाही. म्हणून माणसाने दैनंदिन जीवनात नाही पुस्तक वाचायला मिळालेलं तर कमीत कमी पेपर हा रोजचा चालला गेला पाहिजे. बघूया पुढचा श्लोक. आता इथं विद्यार्थ्यांचे लक्षण दिलेले की विद्यार्थ्याने काय करू नये. वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडा अपभाषणही, इथं पण संधी होते बघा. वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडा अपभाषणही कालक्षेपो कालक्षेपाः न कर्तव्यो म्हणजे कर्तव्यः विद्यार्थी वाचनम श्रयेत. काय आता दिलेलं याच्यामध्ये की विद्यार्थ्यांनी वृथा भ्रमण, वृथा म्हणजे काय? निरर्थक, निरर्थक भटकू नये, वेळ आहे म्हणून फिरून या, हे करून या म्हणून निरर्थक भटकू नये. कुक्रीडा वाईट खेळ खेळू नये. आजची कुक्रीडा काय आहे? मोबाईल हातात धरलं की आहे आपले गेम आहे, यूट्यूबवरती काही सर्च करायला गेलो, भलतीसकडे आपण वळालो, अनेक व्हिडिओ गेम्समध्ये आपण अडकलेलो आहे. ही सुद्धा आजच्या काळामध्ये कुक्रीडा झाली. परपीडा विनाकारण दुसऱ्याला त्रास देणे, जसं वर्गामध्ये तुम्ही खोड्या करतात, याला लात मारणे, त्याला पाय मारणे, याचं नाव घेणे, ही पण दुसऱ्याला पर म्हणजे दुसरा, पीडा म्हणजे त्रास, दुसऱ्यांना त्रास देणे. आणि अपभाषण, भाषण म्हणजे संभाषण म्हणजे बोलणे, संभाषण चांगले बोलणे, पण अपभाषण म्हणजे वाईट बोलणे, एखाद्या विषयी वाईट बोलणे, हा असाच आहे तसाच आहे किंवा शिवीगाळ करणे वगैरे हे करू नये. म्हणजे चार पाच गोष्टी याच्यामध्ये सांगितलेले, विनाकारण भटकू नये, वाईट खेळ खेळू नये, दुसऱ्याला त्रास देऊ नये आणि अपशब्द उच्चारू नये. अजून काय दिलेले? कालक्षेपो न कर्तव्य. आणि अजून एक पाचवं सांगितलेलं आहे की काल म्हणजे वेळ आणि क्षेप म्हणजे विनाकारण वेळ वाया घालवू नये. आहे वेळ, तास संपलेला आहे, एक तास ऑफ मिळतोय, मग त्या तासामध्ये निरर्थक बडबड करून एकमेकांचा टाइमपास करून स्वतःचाही टाइमपास करून तो वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आहे तो गद्यांश पद्यांश किंवा एखादं गणिताचं सूत्र वगैरे ते पाठांतरासाठी आपण वेळ वाया वेळ देऊ शकतो, वाया नाही घालवू शकतो, वेळ देऊ शकतो. मग कालक्षेपो न कर्तव्य, वेळ सुद्धा वाया घालवायचा नाही. विद्यार्थी वाचन ह्या सर्व गोष्टी करू नये म्हणून तुम्हाला दिलेल्या आहे, पण मग नेमकं विद्यार्थ्याने करायचं काय आहे? मग तुम्ही करणार काय आहात? बरोबर आहे की नाही? मग तुम्ही काय करायचं आहे? तर विद्यार्थी वाचनम श्रेय
मग विद्यार्थ्याने काय करायला पाहिजे, वाचन. पण ते वाचन कसं, पहिल्या श्लोक आठवा, वाचनम तत् हितावहम, जे वाचन तुम्हाला हितकारक आहे त्या वाचनामध्ये वेळ वाया घालवा. ज्ञानेश्वरांनी आपल्या एक म्हण आहे, एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानेश्वरांची. का असं म्हटलं गेलेलं आहे, एक ज्ञानेश्वरांची एक ओवी जर वाचली ना, त्याच्यावरती अखंड प्रवचनकार आपल्याला, कितीतरी प्रवचनकार त्याच्यावरती अखंड प्रवचन करताना आपल्याला दिसून येत आहे. मग एक तरी ओळ, एक तरी नवीन ओळ, एक तरी नवीन श्लोक मी अभ्यासेल, नवीन वाचेल, तद एक व्रतम, ते एक मी व्रत जर मी ठेवलेलं आहे, नवीन काहीतरी आज मी वाचणार आहे. अहो सुरुवातच करा, दिव्य मराठी घ्या किंवा कुठलाही पेपर घ्या, वरती सुविचार असतो आणि त्या सुविचाराचं दिवसभर पालन करा. बघा आपल्या चारित्र्यामध्ये आपल्या याच्यामध्ये काय फरक पडतो. म्हणून काय करायचं नाही हे आपल्याला समजतंय, पण काय करायचं हे आपल्याला, हे पहिल्या श्लोकापासून आपल्याला सांगत आलेले, त्या म्हणजे काय की विद्यार्थ्यांनी नेहमी श्रयेत, श्रयेत म्हणजे त्याचं नेहमी वाचनामध्येच ते काम त्यांनी करायला पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो शेवटचा श्लोक आहे हा संपूर्ण वाचन प्रशंसा या आपल्या पाठाचा हा कळस आहे. मंदिराला जसं कळस हा शोभून दिसतो की नाही, त्याप्रकारे हा श्लोक संपूर्ण याचा सार घेऊन जाणार आहे. बघूया, खूप सुंदर श्लोक आहे. वाचनम ज्ञानदम बाळले तारुण्ये शील रक्षकम वार्धक्ये दुःख हरणम हितम सद्ग्रंथ वाचनम. बघा, फक्त तरुणपण, म्हातारपण किंवा एखाद्या तुम्हाला विद्यार्थ्यांनाच बदबद ज्ञान दिलेलं असं नाहीये. सगळ्यांना, सगळ्यांच्या त्यांच्या त्यांच्या वयानुसार काय काय करायचं आहे हे सांगितलेलं आहे. बघा, तुम्ही वाचन केलंय तर वाचन हे लहानपणी काय ठरते, ज्ञान मिळवण्यासाठी. बरोबर आहे की नाही? ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही येत आहे. अर्धा तासाने बेल होते, पहिला मराठीचा तास संपतोय, दुसरा इंग्रजीचा चालू होतोय, गणिताचा चालू होतोय, प्रत्येक तासातून तुम्ही काही ना काहीतरी ज्ञान हे मिळवीत असतात. म्हणून विद्यार्थ्यांना काय होत आहे, ज्ञान मिळवण्यासाठी वाचन हे उपयोगी ठरते. झालं विद्यार्थी दशेचं, लहानपणाचं. तारुण्यामध्ये तेच वाचन तुम्हाला काय घडवायला शिकवतंय, पहिला श्लोक आठवा शीलम. तरुणपणामध्ये त्या विद्यार्थ्याचं काय होतंय, चरित्राची घडवणूक होते. मी पहिल्या श्लोकापासून, प्रस्तावनेपासून सांगत आलेली आहे. बघा की ज्ञानेश्वर माऊली आहे, स्वामी विवेकानंद आहे, हे कशाने घडले हो, त्यांचं चारित्र्य कशाने घडले, ऐकून श्रवण करून वाचन करून. मग तरुणपणामध्ये हे चील रक्षक, स्वतःचं चारित्र्याचं रक्षण करणार, चारित्र्य घडवणार असतं. एखादी व्यक्ती चरित्राने कशी आहे, ती बोलते कशी, वागते कशी, हे तिच्या वाचनाच्या संस्कृतीमुळे लक्षात येत. वाचाल तर वाचाल ही अनुभूती आपण घेतोय. तरुणपणात त्याचं शीलरक्षक चारित्र्य हे घडत असतं, ही व्यक्ती कशी घडली जाते. वयाच्या 16व्या वर्षी ह्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली, ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या 16व्या वर्षी. आणि आजची 16व्या वर्षाची तरुण पिढी तुम्ही, आम्ही, तुमच्यासारखे लोक बघा, तुमचे विद्यार्थी पाची बोट सारखे नसतात. ज्या वातावरणातून तुम्ही गेले, कदाचित त्या वातावरणातून ज्ञानेश्वर माऊली गेलेले नाहीये, पण त्यांना इतर भावना, इतर वाईट गोष्टींचा अनुभव आला नसेल का, जरूर आला असेल. पण त्यांनी मात्र, ते मात्र ही आपल्या गोष्टीपासून ते दूर झाले नाही. कुठल्या गोष्टी जवळ करायच्या आणि कुठल्या गोष्टी दूर करायच्या या वाचनाने आपल्याला अधिक कळतात, अधिक समजतात. म्हणून आपण तरुणपणात आपल्याला ते चारित्र्य आपलं घडत असत. 16वं वर्ष धोक्याचं, अहो धोक्याचं म्हणण्यापेक्षा आपण 16वं वर्ष मोक्याचं म्हणूया की हा, कितीतरी आपल्याला मिळू शकतात. आपण तसं आपण घडूया, ठीक आहे, पुढे जाऊया. आता हे झालं लहानपणामध्ये ते वाचन केल्याने ज्ञान मिळते, तरुणपणामध्ये वाचन केल्याने आपलं चरित्र घडते, म्हातारपणी काय हो, तर वार्धक्य, वार्धक्य म्हणजे म्हातारपणामध्ये दुःख हरणम, आपलं दुःख दूर होत. वाचनासारखा सखा मित्र कुठेही नाही. वाचन येतंय, वाचता येतंय, वाचनाची आवड आहे, पुस्तकांचा छंद आहे, घरामध्ये पुस्तकाची लायब्ररी आहे. म्हातारपण आहे, म्हातारपणामध्ये वाटतंय घरामध्ये आजी आजोबा, तुमच्या प्रत्येक घराच्या घरात आहे आजी आजोबा. आजी आजोबांना काय पैसा लागता, तुम्ही काय करताय त्याच्याशी काही घेणं देणं नाही, फक्त 5 मिनिटं आमच्या जवळ येऊन तुम्ही बसा, एवढीच त्यांची अपेक्षा. मग जर आजच्या या विभक्त कुटुंबामध्ये, विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये
त्या म्हाताऱ्या लोकांना जर कोणी बोलणारे नसेल पण त्यांना जर वाचनाची आवड असेल तर त्यांना कुठल्याही दुसऱ्या मित्राची गरज पडत नाही. त्यांचं दुःख सर्व काही हरण करणारं एक वाचन आहे. म्हणून हित सद्ग्रंथ वाचनम, सद्ग्रंथ म्हणून सत चांगले ग्रंथ, चांगल्या ग्रंथाचं वाचन करणं हे हितकारक आहे. वाचायला सांगितलेलं आहे मॅडमने, आम्हाला सांगितलेलं आहे 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन आहे म्हणून आम्ही वाचन करणार आहोत. वाचनाने आमचं आम्हाला ह्या लहानपणी आम्हाला ज्ञान मिळणार आहे, तरुणपणामध्ये आमचं चरित्र घडणार आहे आणि वाचनाची आवड निर्माण झाली तर वार्धक्यामध्ये आम्हाला त्याचा दुःख हरण करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. पण वाचायचं काय हो, की जे हितकारक आहे. चांगल्या ग्रंथांचं वाचन करा आणि या चांगल्या ग्रंथांच्या वाचनाने तुमचं चरित्र कसं घडून येतं हे सांगणारा हा कळसरूपी 6वा श्लोक आहे, की ज्याच्याने आपल्याला वाचन प्रशंसा हा पाठ आपल्याला कळतो. विद्यार्थी मित्रांनो, वाचन प्रशंसा हा पाठ आपल्याला फक्त सरलार्थ लेखनासाठी आहे, त्यामुळे तंतोतंत याचं भाषांतर लिहिण्याचा प्रयत्न करा, वहीमध्ये तो सोडवून काढा. आता पुढील भाग आपण बघूया, भाषाभ्यास याचा खालचा स्वाध्याय.